तुम्ही सांगितले हे न मोजता मुलांनी सांगायच्या तर मुलं काय करतील? मोजतील. त्याला वेळ लागेल, नंतर निरीक्षणातून तो असं सांगेल की या 10 रांगा आहेत आणि 10 ओळी आहेत, बरोबर की नाही? आणि मग ओळी आणि रांगांचं गणित त्याला कळेल. आणि याच्यामधून मग काय करायचं, समजा नकळत एखादा असा काढून ठेवायचा आणि मग विचारायचा, बरोबर आहे की नाही? मग विचारल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये गणित तयार होईल की 100 होते, बरोबर आहे की नाही? पण एका रांगेमध्ये 9 आहे आणि बाकीच्या 9 रांगा ज्या आहेत त्याच्यामध्ये 10-10 आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे 9 दशक 9 एकक झालं की नाही? 9 दशक 9 एकक हा शिकवला याच्यामध्ये या गणितीय जाळीवरती. तर हा इयत्ता दुसरीतली ही अध्ययन निष्पत्ती आहे की 99 पर्यंतच्या संख्या सांगता येईल, बरोबर आहे की नाही? 99 पर्यंतच्या संख्या सांगता येणे, संख्यांचे वाचन करता येणे आणि संख्यांचे लेखन करता येणे. आता याच्यावरती 9 दशक 9 एकक लिहिता येतील की नाही? जमेल. आता ही जाळी आहे 10 बाय 10 ची, ही जाळी कितीची आहे? 4 बाय 4. आता मी जे म्हणतोय 4 बाय 4 10 बाय 10 याच्यामधून भूमिती पण स्पष्ट होते, लक्षात आलं का? याच्यामध्ये परिमिती, क्षेत्रफळ हे पण दिसतं की नाही? म्हणजे मला असं सांगायचं आहे की या गणिती जाळीवरती इयत्ता 1 ते 5 सर्व गणितीय कन्सेप्ट शिकवता आणि सांगता येतील. मला असं वाटतं शिकवण्यापेक्षा शिक्त करण्यावर जास्त भरोसा आहे, बरोबर आहे की नाही? मी तर असं म्हणतो, जो म्हणतो ना मी खूप छान शिकवतो, तर शिकवणं हे कमजोरांचं काम आहे, शिकवणं हे कमजोरांचं काम आहे. मुलांना शिक्त करणं हे खरं ताकदवान लोकांचं काम. जी लोकं शिक्त करतात ना ती खऱ्या अर्थाने सुलभक असतात. नाहीतर तुम्हाला 2-2, 4-4 तास लेक्चर देणारी माणसं खूप भेटतील, परंतु त्यांनी एकही गोष्ट सुलभ केलेली नसते, उलट सोपी गोष्ट अवघड करून सांगणारे तत्वज्ञानी लोक जास्त आहेत. ठीक आहे, अशा 2 माळा आहेत का? ठीक ठीक. आता ओके, आता आपण काहीच बोलणार नाही, आपण आता 2री 3रीचे मुलं आहोत, ठीक आहे? आपण आता शिक्षक नाही अशा पद्धतीने विचार करायचा नाही, जस्ट आपलं स्वतःचं वय कसं कमी करता येईल याचा एक छोटासा नमुना लक्षात घ्या की मी लहानपणी कसं वर्गामध्ये बसायचो. आता इथे आपलं सगळं विजन शिक्षक म्हणून आपण आहोत, पण मी आता एक 8-9 वर्षाचा मुलगा मुलगी आहे अशा पद्धतीने जर वर्गामध्ये बसलो तर काय घडतं बघा. आता या 2 माळा मी मुलांसमोर ठेवल्या आणि मॅडम तुम्ही या इकडे, सर तुम्ही या, सर तुम्ही इथे उभे राहा, मॅडम तुम्हाला इकडून दाखवायचं. हां, कोणत्या बाजूने संख्या दाखवता, या बाजूने की या बाजूने? संख्या कोणत्या बाजूने दाखवा? हां ठीक आहे, तुम्ही या बाजूने दाखवा, ठीक आहे? तिकडे काय बसल सांगतो ना. हां ओके गुड. आता हे 2 विद्यार्थी आहेत आता 3रीचे, ठीक आहे? संख्या ऐकून दाखवायचे, ठीक आहे? ठीक आहे गुड गुड ओके. सर लक्षात येत आहे ना? हो. हां तुम्ही बघा, तुम्ही पण मनी माळ बघा. मला 65 दाखवायचे, 65 चला दाखवा सर. आता मी काय म्हटलं, हा बस लहान मुलांच्या कृती प्रमाणे आता तुम्हाला ते पण लक्षात आलं पाहिजे. आता इथं 3रीच्या मुलाला हे आपण माहिती आहे, ठीक आहे? घडते घडते. आता एक अशी पण गोष्ट घडेल, अशी घडू शकते आपल्याला नाकारता येत नाही. आता यांनी असं समजूया की या माळेवरती यांनी 65 दाखवले, ठीक आहे? आणि यांनी पण 65 दाखवले, ठीक आहे? अपेक्षा काय होती आपल्याला? डायरेक्ट दाखवलं. यांना अपेक्षा अशी होती की आता पुन्हा एकदा ट्रायल घेऊ, आता तेच करतील बघा. आपल्याला यांना एकदा उभं केलं तर तीच पद्धत होईल की नाही? आता आपण मुलांना विचारूया, म्हणजे तुम्हाला असं का झालं, यांनी लवकर दाखवलं यांना वेळ लागला का? हा दशक मुलं सांगतील का? हा गट केले. काय सांगतील? एक गठ्ठे आहे, येस 10 गट आहे. इकडे आहे का? नाही.
मग याला काय म्हणूया? सुट्टे. हा याला एक एक माळा, एक एक मणी आहे की नाही वेगवेगळ्या रंगाचा. मग नकळत आपण याला एकक माळ म्हणूया. ही काय आहे? एकक माळ. ही काय आहे? आता एकक आणि दशक मुळे 65, 37, 99, 95 दाखवणं सोपं झालं, कारण त्यांनी दशक मोजले. बरोबर आहे का नाही? यांनी एक एक मोजायला यांना वेळ लागला. मग मोजणं, गणन करणं यासाठी आपण दशक शोधला, गठ्ठे करायला शिकलो. मग नकळत मुलांना खेळातून जेव्हा दशक बनवलं तर शिकवलं, तर त्यांना संख्या लेखनामध्ये आणता येईल. आलं लक्षात? संख्या लेखनामध्ये आणता येईल. 99 लिहायचे आहेत तर 9 दशक 9 एक याच्यामध्ये जर 99 दाखवा सर आता, तर काही मुलं हे मोजतच नाही, त्यांना माहिती आहे तिकडचा एक काढून टाकतात आणि 99 दाखवतात. लक्षात आलं? तर या 99 मध्ये पहिला 9 जो आहे दशकाचा, तो 9 म्हणजे काय आणि एककाचा 9 म्हणजे काय हे मुलांना नकळत. आणि मग चौथीच्या स्कॉलरशिप मध्ये असे प्रश्न येतात की 444 याच्यामध्ये दोन ठिकाणी असे अधोरेखित केलेलं असतात, 4 आणि 4 एककच्या खाली, तर यांच्यातल्या स्थानिक किमतीतला फरक किती असतं की नाही? मग स्थानिक किमतीतील फरक शोधण्यासाठी मुलाला स्थानिक किंमत समजली पाहिजे. हा, आणि ते करताना मग मुलं नंतर सांगतात की ते सगळे 9 पटीत येतात. बघा, 11, 22, 33, 44, 55 यांच्या जर स्थानिक किमतीतला फरक पडला तर किती येतो? 9 पटीत येतो. आणि हे आपल्याला स्कॉलरशिप मध्ये मुलांना सांगायचं. या दोन माळा ऍटलिस्ट आपल्या प्रत्येकाच्या वर्गामध्ये असावे. मी केंद्र प्रमुखांना, मुख्याध्यापकांना आणि प्रत्यक्ष शिक्षकांना अशी विनंती करेल की स्वतःच्या पैशाने जरी घेतल्या तरी चालतील, पण किमान एवढ्या दोन माळा आपल्या वर्गामध्ये हँगिंग करून ठेवा. ह्या हँगिंग जर अशा केल्या तर नक्कीच त्याचा फरक दिसेल. हे पाहिले का? काय म्हणतात याला? जोडो ब्लॉक. जोडो ब्लॉक कोणी कोणी वापरले शाळेमध्ये वर्गामध्ये? आपल्यापैकी कोणी कोणी वापरले? एक. सगळ्यांनी वापरले? गुड. तर हा, हे जे जोडो ब्लॉक्स आहे याला मराठीमध्ये जोडो ठोकळे म्हणतात. याला अशा पद्धतीने जोडता येतं. बरोबर आहे की नाही? मुलं याला जोडतात. काही लहान मुलं तर गाड्या बनवतात, पिस्तुलं बनवतात, काही पण बनवतात आणि ते त्याला नावं देतात. हां, काही पण बनवतात. आणि या बनवण्याच्या पद्धतीमुळे नकळत मुलांमध्ये याला जोडण्याची एक आवड निर्माण होते. आता या जोडो ब्लॉकच्या मदतीने इयत्ता पहिली ते पाचवीचा कोणताही घटक, कोणताही उपघटक जे आत्ता गणिताच्या पुस्तकात आहे ते सुलभ करता येतात असं मला वाटतं. आणि ते आम्ही केलेलं आहे. याच्यामध्ये मोजता येतील की नाही? मोजता येतील म्हणजे संख्या ज्ञान येईल. याचा दशक जर बनवला, समजा असा एकत्र दशक बनवला 10 झाला की नाही, मग हा दशक तयार झाला. मग याला 1 दशक 1 11, 1 दशक 2 12 हे पण शिकवता येईल. बरोबर आहे की नाही? 10 पूर्ण होतील का? 10 पूर्ण झाले. समजा हे अशा पद्धतीने जर केले तर 1 दशक 2 एकक म्हटलं तर हे 2 एकक असे सुट्टे दाखवा. बरोबर आहे की नाही? 1 एकक म्हणायचं झालं की 1 1, आणि दशक म्हटलं की 10 एक गट. समजा हे सगळेच जर आपण सुटे केले तर 12 एकक असू शकतात हे मुलांना सांगायला विसरायचं नाही. म्हणजे कितीही मोठी संख्या ही एककात सांगता येते हे जर एकदा समजलं, म्हणजे 1 लाख रुपये सुद्धा 1 1 असू शकतात. बरोबर आहे की नाही? एकदा हे जर समजलं तर गणिताच्या खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतात. पण मी बऱ्याच शाळांमध्ये असं बघितलं की 10 जर एककामध्ये लिहिले तर मुलं अमान्य करतात. मुलं साधारण तसं असं नाही होत, कारण त्यांना आपण असं सांगण्याचा प्रयत्न असतो की इथे आपण नाही लिहू शकत. 10 एकक असू शकतात की नाही? बरोबर आहे की नाही? कारण आपण बंदरूप आणि खुले रूप मध्ये बघितलं की 45 ही संख्या कशी कशी असणार आहे. 4 दशक 5 एकक, 3 दशक 15 एकक, 2 दशक 25 एकक, 1 दशक 35 एकक आणि निव्वळ 45 एकक पण असू शकतात. म्हणजे हे जर एकदा कळलं तर 2 अधिक 2, 2 अधिक 2, 4, 2 × 2, 4 दिसतं की नाही? कारण हा 2, 2, 2, 2 वेळा. म्हणजे या ठिकाणी बेरीज पण येते, वजाबाकी पण येते, गुणाकार पण येतो, भागाकार पण येतो, याच्याने अपूर्णांक पण शिकवता येतो. या साहित्याच्या मदतीने तुम्ही जर यूट्यूबवरती विवेक मॉन्टेरो, आमचे सचिव आहेत BGVS इथे लक्ष्मण जाधव, आम्ही एक कार्यशाळा घेतली होती, काय मॅडमचं नाव, महाशब्दे, गीता महाशब्दे मॅडम, त्यांनी आम्हाला 3 दिवस गणिताची आपण एक कार्यशाळा घेतली आमच्या BGVS. मी आता वैभवशी बोलत होते वर्ग आणि वर्गमूळ, त्या चार्टमध्ये लिहिलं बघा. आता त्या चार्टमध्ये जे लिहिलं वर्गमूळ आणि वर्ग हे योग्य आहे का? जस्ट बघूया फक्त, म्हणजे मला राहावलं नाही म्हणून मी बोलतो. नाही
काय हवं तिकडे? संख्या आणि वर्ग. हा असं. आणि मला तर हा वर्ग दिसतो, तो पण वर्ग दिसतो गुणिले. बरोबर की नाही? आपण तेच वाचतो की नाही, एकचा वर्ग एक. दोन संख्यांचा प्रश्न आला होता. हा, बऱ्याच शिक्षकांनी आपल्याला प्रश्न केला पायाभूत चाचणीच्या वेळेस की त्रिकोणी संख्या म्हणजे काय, हा सहमूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, हा इंग्लिश मध्ये को प्राइम नंबर्स, प्राइम नंबर्स, कॉम्पोजिट नंबर्स. तर हे या साहित्याने खूप चांगल्या पद्धतीने शिकवता येईल. त्याच्यामध्ये घन बनवता येईल की नाही? घन जर दोनचा घन बनवला तर किती लागतील? आठ. तीनचा घन बनवला तर 27. चारचा? पाचचा? 125. नंतर नंतर मुलं म्हणतील सर सहाचा तर याने बनवताच येणार नाही, एवढे नाहीये. लक्षात घ्या, याच्यातून मुलांची अंदाज क्षमता वाढते. ते मोजतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10 आणि 100च आहे. याने पाचचा घन होणारच नाही, 125 लागणार आहे. बरोबर की नाही? मग सहाचा तर होणारच नाही, म्हणजे याच्यात कितीपर्यंतचा घन होऊ शकेल? तर अशा पद्धतीने मुलांनी विचार करायचा आहे. म्हणजे एका शाळेतलं एक उदाहरण आहे, अंकच आहे अपूर्णांक, हे भौमितिक आकृत्यांचं वेगळं आहे. येस येस. याच्यामध्ये आता आम्ही असं हे तर संबोध कार्यशाळेमध्ये घेतलंय आणि ज्यांनी ज्यांनी ती कार्यशाळा केली असेल त्यांना माहिती आहे. हा जर एक समजला, हा एक असा लावायचा, चिटकतो पण फळ्यावरती, मग हा एक बघा अपूर्णांक शिकवताना एक आधी फिक्स झाला की मग त्याला सांगा हा किती, हा किती, हा किती. बरोबर की नाही? मग हा जर काढला तर हा आणि हा, तर हा असा लावला डायगोनली. बरोबर आहे की नाही? झाला की नाही? हा हा अर्धा. याला अर्ध कधी म्हणता येईल? जेव्हा हा समोर असेल. हा काढून टाकला तर हा पण पूर्ण आहे. पूर्ण आहे, लक्षात घ्या. म्हणजे अपूर्णांक शिकवत असताना गणितामध्ये एक आधी दाखवा आणि मग अर्धा दाखवा. अर्धा केव्हा असतो? जेव्हा एक असतो तेव्हा. हा जर डोळ्यासमोरून गेला तर याचं महत्व संपलं, हा एक दिसतो आता. बरोबर आहे की नाही? मग याच्या तुलनेमध्ये हा सुद्धा अर्धा. बरोबर आहे? मग जर असा विचार केला, मी जर सहज मुलांना विचारलं की याच्या तुलनेमध्ये हा पण अर्धा आहे, हा पण अर्धा आहे, तर दोघांचा क्षेत्रफळ सारखा येईल की नाही? येईल की नाही? येईल की नाही? हा, हे सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे. की कारण दिसताना दिसतं का तसं? नाही दिसत. खूप अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतल्या की त्याच्यावरून मुलांची टेस्टिंग होते. आणि मुलांना अध्ययन निष्पत्तीमध्ये हेच अपेक्षित आहे की कशा पद्धतीने मुलगा ते समजून घेतो. इयत्ता चौथी आणि पाचवीच्या सहावी सातवीच्या अध्ययन निष्पत्ती आपण वाचा. लसावी मसावीचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तो अर्थ निर्वचन करतो, करतात. याचा अर्थ आपल्याला लावता लावता आपल्याला काही दिवस काम करतो. आणि लसावी मसावी म्हणजे काय? खूप लोक असं सांगतात की लसावी हा लहान असतो आणि मसावी मोठा असतो. खूप लोकांकडून ऐकलं. कारण कोणत्याही वर्गात गेलो तर ते साहित्य मला उपयोगात येत असतं. बघा, इतक्या नोटा मी घेऊन फिरतो. वर्गात गेलो तर ह्या साहित्याचा उपयोग करताय. ठीक आहे, एक छोटंसं उदाहरण याच्यातून घेऊया आपण आणि बघूया कशा पद्धतीने काम होतं. आता बेरजेचं उदाहरण घेण्याऐवजी छोटंसं वजाबाकीचं उदाहरण घेऊया आणि भागाकाराचं पण घेऊया. सर या सरांकडे एवढे रुपये दिलेत, आता हा विद्यार्थी आहे. एवढे रुपये दिल्यानंतर हा विद्यार्थी आपल्या दुसरीच्या वर्गमित्रांना सांगतोय, किती आहे तुझ्याकडे? किती रुपये? 12. याला दशक एकक मध्ये सांगता येईल की नाही? 1, 2, 2 एकक. आता सर तुम्ही या त्याच्या मित्राला हा विद्यार्थी 7 रुपये देणार आहे. किती रुपये देणार आहे? 7. दे बरं, मला याचे सुट्टे करा. बघा, आता इथे इमिडिएट आलं की नाही? इमिडिएट रिप्लाय. आता याच उदाहरणाचं आपल्याला फळ्यावरती पण मांडणी करायची आहे. वैभव करेल आपण वजाबाकीचं घेऊ, कपड्यात घेऊन द्या. आता याच्यासाठी जसं मी त्या व्हिडिओमध्ये आपण एक कॅशियर नेमला होता की नाही, तसं माझ्या वर्गामध्ये पण एक कॅशियर असावा. हा 12, सरांकडे 12 रुपये आहे. हा, आपण वरती त्याला दशक एक पण माफ करू. एवढ्या बेसिक्समध्ये जाण्याचा एकच फायदा आहे की या कृती आपण वारंवार का करून घेतो, की जेणेकरून आपणही आपल्या वर्गांमध्ये तसं काम व्हावं करावं. आणि चलन जे आहे ना, या चलनाचा उपयोग जर आपण खऱ्या अर्थाने केला. सरांनी 1.2 एकक मांडले जे यांच्या पण हातात आहे, हे दिसलं पाहिजे.
दिखना चाहिए जे आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो एक दशक दोन एक. आता यांना 7 रुपये यांना द्यायचे, परंतु यांची अडचण यांच्या लक्षात आली आणि मग ते कॅशियरकडे आले. आता ॲज अ कॅशियर मी माझी कृती कशी झाली पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला, सुटे पाहिजे. बघा हे यांनी आधीच पुढे केले की नाही, तर हे झालं पाहिजे. मग हे मी घेतले, चेक केले, हां 10 रुपये माझ्याकडे ठेवले, मग मी मोजून दिले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मोजून घ्या बाबा. नोटा मोजायला आता आता हा जो बदल झाला, कशातला बदल झाला, बदल झाला, तो बदल वैभव डिस्प्ले करतोय. येस, हा आता इकडे पण वैभव झिरो मांडावं लागेल होतं दशकाव. आता शून्य मांडण्यामागचं धोरण कळलं की नाही, काय झालं, दशक काहीच नाही आहे म्हणून शून्य मांडायचं. हे प्रत्येक वेळेस जेव्हा मुलं करतील तेव्हा त्यांच्या लक्षात राहील की मी दशक दिला, संपला, माझ्याकडे शून्य दशक आहे. आता काय झालं, मग मी मुलांना प्रश्न विचारतो आणि तुम्हाला पण विचारतो की पहिले 12 आणि आत्ताचे 12 काय फरक मॅडम? हा, झालं एकक. येस, हे सगळे एकक झाले. का केले एकक सगळे? हा ते पण मान्य आहे आपल्याला, ते करता येईल, ते पण मान्य आहे. पण आपल्याकडे कॅशियर मध्ये देताना हे चलन ठेवायचं, एक एक का ठेवायचं, त्याचा फायदा काय? आता सध्या मुलांना कळण्यासाठी, आता मुलांना सध्या कळण्यासाठी ते, नंतर त्या मुलाने बडवले तरी चालेल, कळणं महत्त्वाचं. याच्यातून मला एकक आणि दशक शिकवायचं आहे म्हणून येस ठेवायचं, येस पाहिजे. याला डायव्हर्जन भरपूर आहे, नंतर येते. या तर नंतर शिकला का, नंतर त्याने बडवले तरी दिले. आता काय घडलं बघा, या वाजा बाकी तू 2 गोष्टी घडल्या. 12 जे रुपये होते त्याचे 2 भाग झाले, एक यांच्या हातात आहे, एक यांच्या हातात आहे. कोणत्याही वजाबाकीने मूळ संख्येचे 2 भाग होतात हे मुलांना समजलं पाहिजे. आता पहिला भाग आहे यांच्या हातात जो उरला तो, ठीक आहे, आणि दुसरा भाग यांच्या हातात आला, बरोबर आहे की नाही? एकाचे 2 भाग, एका 12 या संख्येचे अंकाचे रुपयाचे 2 भाग झाले. मुळात वजाबाकीने कोणत्याही दिलेल्या अंकाचे संख्येचे रुपयाचे काय होतात? 2 भाग. ते किती असो, मग लाख असो का कोटी असो का 12 असो, 12 इथे 5 आणि 7. आता तुमच्याकडे किती उरले? 5. यांच्याकडे किती आले? 7. आता पुन्हा मुलांना जर असं विचारलं हे दोन्ही भाग एकत्र केले तर किती उत्तर येईल, म्हणजे हे इमिडिएट कसं आन्सर झालं की एक प्रकारे मी बेरीज ही वजाबाकीची विरुद्ध क्रिया आहे हेही पटवून देतो. लक्षात आलं की नाही? मग मुलं पडताळा पण करतात, मोठी वजाबाकी असेल तर वजाबाकी केल्यानंतर काही मुलं पुन्हा बेरीज करून पाहतात. बरोबर आहे की नाही? आपण एखादा विद्यार्थी पायाभूत चाचणीमध्ये असं करतो आहे. ओके, चला काय म्हणणं आहे आपलं सर्वांचं. बघा ऍज अ टीचर बघ, एखादा विद्यार्थ्याने असं केलं आणि मी त्याला समोर बोलवलं की बाबा तुझं हे उत्तर सांग, तर तो म्हटला की 7 एकक आणि 5 एकक मी एकत्र केले, माझ्याकडे 12 एकक झाले. नंतर तो असं म्हणतो की सर मला हे माहिती आहे की या 12 एककाचा 1.2 एकक पण होतो, पण कारण साहित्य मी वापरलंय ना, साहित्य जेव्हा असं वापरलं 7 आणि 5 तर असेच पैसे दिसणार ना सगळे, सगळे एककाचेच केले. नंतर तो एकच दिसत नाही. आता इथं जसं आपण मांडलंय ना, मांडल्यानुसार मग तो एक हा दशकाच्याच घरात गेला पाहिजे, जाईल ना. जर एक आपण जर एक रूपात जर सांगितलं तर हे उत्तर येईल, आणि या पद्धतीने एक तिकडेच जायला पाहिजे. मात्र मला दशक आणि एककात पण त्याला मांडणी करता आली पाहिजे, ही नेक्स्ट स्टेप आहे. ऍज अ टीचर मी ते करून घेतलं पाहिजे. हे कोणत्याही संख्येचं होऊ शकतं, म्हणजे तुम्ही बेरजेमध्ये काही पण करू शकता. एक छोटस उदाहरण बघा, 37 आणि 63 हे गणित मी दिलं होतं एका वर्गामध्ये दशक आणि एक, त्या मुलाने असं लिहिलं होतं 9 दशक 10. नंतर त्या मुलाला जवळ बोलवलं, नंतर त्याने असं सांगितलं सर असं पण होईल,
नंतर एक मुलगा अजून बोलला, सर म्हणे याच अजून एक उत्तर येईल. म्हटलं कस? तर त्याने अजून एक स्थान इकडे निर्माण केलं बघा, इकडे जाऊन त्याने शतक तयार केलं आणि मग सांगितलं 1-0-0 असं पण उत्तर येईल. येस, म्हणजे या 100 ला मग नंतर मी त्याच वर्गामध्ये अशा पद्धतीने पुन्हा शतक दशक आणि एकक हे स्पष्ट केले आणि मग मुलांनी असं पण दाखवलं असं पण दाखवलं आणि शेवटी असं पण दाखवलं. जी ही जी पद्धती आहे या एका 100 नोटीशी काय काय असू शकतात ही पुन्हा बंदर कुलरूपावर आलं बरोबर आहे की नाही. हे मणीमाळेवर पण दाखवता येईल, चलनावर पण दाखवता येईल. मग मला सांगा हे उत्तर पण मला बरोबर द्यावं लागेल, हे पण द्यावं लागेल, हे पण द्यावं लागेल, पण अल्टिमेटली फायनली कुठपर्यंत जायचंय मला? शतक बरोबर आहे. पण ऑन पेपर मला असं वाटतं की हे उत्तर हे उत्तर याच्या आधी मी आजपर्यंत कधी बरोबर दिलेलं, कारण आत्ता आपण खूप जास्त ज्याला मुक्तोत्तरी झालेलो आहे, कारण आव्हानात्मक प्रश्न स्वीकारलेत आपण. बघा मुलांना 7+5 किती होतात हे उत्तर सांगायला बरोबर वाटतं, पण मुलांना जेव्हा असे प्रश्न दिले जातात ना तर इथे आव्हान आहे बरोबर आहे. किंवा असा प्रश्न दिला 12 तर इथं काय बरोबर आहे की नाही, इथे काय आहे प्रत्यक्षामध्ये बेरीज तीच आहे की नाही, हीच बेरीज आहे. मग या मला हे जर काढायचं असेल तर इथे वेगळी क्रिया करावी लागेल, हा तसाच ठेवला इथे काढायचं असेल तर ही वेगळी आहे. पण सगळ्यात सोपं काय आहे, आधी दिलं 7+5=12 म्हणजे शेवटी 7+5 याच्यासाठी हे दिलं ना, तर हे सगळ्यात सोपं आहे बरोबर आहे की नाही. आणि नंतर काय चिन्ह पातळी अशी होते की इथं जर मला अंक काढायचा आहे आणि 12 दिला किंवा हा काढायचा आहे पण आता त्या पण इतक्या छान आणि हुशार झाल्यात की त्या कोणताही माणूस याचा दशकाची निर्मिती करून मुलांना दाखवा कशी निर्मिती करता येईल. जर समजा आपण हे असे छोटे छोटे सुटे याला लावले तर मुलांना सांगता येईल की नाही हा एक जो आहे याच्या 10 हा याच्यामध्ये असे किती बसतात 10 बसतात. मी काही वर्गांमध्ये असं विचारलं की याची साईज काय आहे, कोणी मोजून पाहिली का साईज, याची साईज मोजून पाहिली 1 cm करेक्ट. पार्ले बिस्किटची साईज कोणी मोजून पाहिली का पार्ले करेक्ट 4x3 काय 4x3 cm मी खातच नाही आपला पेटीमध्ये याला काय म्हणतात का आठवत नाही, कारण मी माझ्या पेटीमध्ये दिलेली पुस्तिका पण पाहिलेली हे नाव आहे त्याच्यात त्याला जिओ बोर्ड जिओ बोर्ड तेच म्हणलं मोबाईल वरून काय झालं. या जिओ बोर्ड मध्ये इथे आपल्याला सर्कल शिकवायचं असेल वर्तुळ वर्तुळ केंद्रबिंदू त्रिज्या व्यास परिघ सगळं शिकवत द्वारा रबर. आता याचा उपयोग करून मुलांना एक छोटासा प्रश्न द्या की व्हॉट इज पाय, पाय म्हणजे काय, तर मुलं काय सांगतात पाय म्हणजे 22/7 एवढंच सांगतात 3.14 शिक्षक पण असंच सांगतात. पण 22/7 हे अपेक्षित नसून पाय म्हणजे काय हे जेव्हा आपण विचारतो तेव्हा मला अपेक्षित असं आहे किंवा आपल्या सर्वांना असं अपेक्षित असावं की पाय म्हणजे कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचं आणि व्यासाचं गुणोत्तर म्हणजे पाय. इतकं परफेक्ट जेव्हा मुलाला सांगता येईल तेव्हा त्याला पाय म्हणजे काय कळेल. पाय हा एक कॉन्स्टंट आहे, असे भरपूर कॉन्स्टंट आपण 12वी सायन्स आणि BSc ला शिकलेलो आहोत की कॉन्स्टंट का आले, काही काही नंबर्स आपण फक्त पाठ केले आणि ते BSc ला लिहिले आणि मार्क्स मिळवले. पण हा पाय शिकवताना बटन शर्टचं बटन पासून आपल्या ताईंच्या हातातली बांगडी पासून तर पृथ्वीच्या गोलापर्यंत कोणताही गोल घ्या त्या गोलाचा जर आपण हा दोरा लावून आपण हे काय मोजलं परिघ तो परिघ लिहायचा आणि त्याच्या मधोमध एक अंदाज घेऊन आपण एक दोरा ठेवायचा तो काय लिहायचा व्यास आणि त्यांचे भागाकार जर मांडले
अशा 10 गोल वस्तू घेतल्या वर्तुळाकार आणि प्रत्येकाचा रिझल्ट जर मांडला तर तो रिझल्ट काहींचा 2.85 येईल, काहींचा 3 येईल, काहींचा 3.1 येईल, काहींचा 3.2 येईल, काहींचा 3.5 येईल. पण नंतर एक्झॅक्ट आपण जर चांगलं वर्तुळ घेतलं आणि त्याचं जर डिव्हायडेशन मांडलं तर ते 22/7 येईल. बरोबर. मग मुलांना विचारायचं की एका वर्तुळाचा व्यास 7 सेंटीमीटर असेल तर परीघ किती असेल? मी विचारतोय काय बघा, एका वर्तुळाचा व्यास जर 7 सेंटीमीटर असेल तर परीघ किती असेल? आत्ताच तर सांगितलं ना की परीघ आणि व्यासाचं गुणोत्तर, जर व्यास 7 असेल तर परीघ 22. लक्षात आलं की नाही? मग जर परीघ 22 असेल तर त्रिज्या किती असेल? म्हणजे हे जे आहे हे लॉजिक थिंकिंग कधी डेव्हलप होईल? जेव्हा आम्ही अशा पद्धतीचे साहित्य ज्ञानरचनावादी पद्धतीने घेईल. हा ज्ञानरचनावादी उपक्रम मी माझ्या शाळेमध्ये शिक्षकांच्या याच्या कार्यशाळेत घेतला होता. त्याच्यामध्ये वर्गात असणाऱ्या त्रिकोणी चौकोनी भौमितिक सगळ्या आकृत्यांचं क्षेत्रफळ परिमिती आणि हे सगळं आम्ही काढलं तेव्हा सूत्र पण डेव्हलप झालं, त्याच्यातून सूत्र डेव्हलप झालं. तुम्ही जर बायजूची ऍड बघत असाल टीव्हीवरती, शाहरुख खान करतो बघा बायजूस, लसीचा पाडा तयार करायला लावला तर मुलं